इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान धडा चौथा सजीवातील पोषण मुलांनो पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तिला कुपोषण म्हणतात कुपोषण झालेल्या व्यक्तीला कुपोषित असे म्हणतात कुपोषण म्हणजे आजार नाही परंतु अयोग्य आहार उपासमार व जीवनसत्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो असे मूल लहानशा आजाराने सुद्धा अशक्त दिसू लागते उदाहरणार्थ अंगावर सूज येणे मूल रडके होणे बाळाची वाढ खुंटणे वजन व उंची वयाच्या प्रमाणात न वाढणे यालाच कुपोषण म्हणतात असे कुपोषण होऊ नये म्हणून योग्य संतुलित आहार घेतला पाहिजे आपल्या वयानुसार आहाराचे व्यवस्थित नियोजन केले पाहिजे हे सर्व आपण मागच्या वर्षी शिकलो आहोत आता आपण या पाठात पोषण म्हणजे काय याची सविस्तर माहिती घेणार आहोत पोषण पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात सजीवांमध्ये काही जीवनक्रिया ह्या सतत सुरू असतात त्या कधीही न थांबणाऱ्या असतात या जीवनक्रिया सुरळीत चालू राहाव्यात यासाठी मानवाला पोषणाची आवश्यकता असते पोषणामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते या ऊर्जेमुळेच शरीरातील पेशींची झीज भरून निघते आणि उती दुरुस्त होतात या ऊर्जेमुळे शरीरात रोगप्रतिकार शक्ती निर्माण होऊन शरीराचे रोगांपासून संरक्षण होते तसेच आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठीही पोषणाची आवश्यकता असते हे पोषण आपल्याला योग्य अन्नपदार्थातून मिळते ज्या पदार्थांचे पचन आणि सात्वीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांनाच अन्नपदार्थ असे म्हणतात अन्नपदार्थ आपल्या शरीराला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवतात हे अन्न घटक म्हणजेच पोषक द्रव्ये होत पोषकद्रव्यांचे द्रव्ये आणि सूक्ष्म पोषक द्रव्ये अशा दोन गटांत वर्गीकरण करता येते पोषक द्रव्ये बृहत म्हणजे व्यापक किंवा जास्त प्रमाण असलेले ज्या पदार्थांची शरीराला खूप जास्त प्रमाणात आवश्यकता असते त्या पदार्थांना पोषक द्रव्य असे म्हणतात उदाहरणार्थ कर्बोदके स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने सूक्ष्म सूक्ष्म पोषक म्हणजे छोट्या प्रमाणावरचे ज्या पदार्थाची शरीराला खूप कमी प्रमाणात आवश्यकता असते त्या पदार्थांना सूक्ष्म पोषक द्रव्य असे म्हणतात तर खनिजे क्षार आणि जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते आपण दोन प्रकारची पोषकद्रव्ये पाहिली तशाच पोषणाच्याही दोन पद्धती आहेत कोणत्या ते पहा स्वयंपोषण काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून स्वतःचे पोषण त्यातून करतात तेव्हा या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतात उदाहरणार्थ वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात परपोषण काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती किंवा प्राणी यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात या पोषण पद्धतीला परपोषण म्हणतात उदाहरणार्थ शेळी ही वनस्पतीचा पाला खाते तर साप हा उंदीर खातो